नमस्कार, मालवणी लाइफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने सुरमई फ्राय किंवा इसवण फ्राय। बाजारातून आणलेल्या सुरमईला मी हा 1.5 चमचा मोठा मीठ लावून ठेवलेले आहे। आता अर्धा तास आपण ते सुरमईची काप असेच ठेवून देणार आहे मीठ लावून। अर्ध्या तासानंतर इथे सुरमईचे जे काप आहेत आपले ते मी व्यवस्थित 3 पाणी घालून धुवून घेतलेले आहेत। आणि इथे येतात लला लावण्यासाठी तांदळाचं खसखशीत पीठ घेतले, मालवणी मसाला लाल, त्यानंतर चिंचेचा कोळ आपण वापरणार आहोत, इथे चिंचेचं पाणी आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे। इथे मी एक ताटली घेतली, त्या ताटलीमध्ये आता आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट काढूया, म्हणजेच मालवणी मसाला जो आहे लाल तो काढून घेतला इथे मी। याच्यावरती आता चिंचेचा जो कोळ आहे म्हणजे चिंचेचं जो पाणी करून ठेवलंय ते घालून घेते, हे छान मिक्स करून घेते। हे आता जे आपण मसाला तयार केलाय तो आपण सुरमईच्या कापांना लावून घेऊया एक एक करून। अशा प्रकारे हा मसाला जो आहे तो व्यवस्थित कापांना लावून घ्यायचा। सुरमईला इकडे गावाकडे कोकणामध्ये इसवण किंवा सनाकी असंही म्हणतात। अशा प्रकारे आपण सगळ्या कापांना व्यवस्थित लावून घेऊया। इथे मी सर्व कापांना मसाला जो आहे आपला तो लावून घेतलेला आहे। आता आपण ही काप तळायला घेऊ। इथे सुरमईची जी काप आहे त्यांना आपण तांदळाचं पीठ दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घेऊया। अशा प्रकारे इथे मी गॅसवरती पॅन मध्ये तेल घालून घेतलंय। आता आपण हे सुरमईची काप तेलामध्ये सोडूया। गॅस आता मीडियम वर ठेवलाय मी। दोन्ही बाजूनी आपल्याला छान तळून घ्यायचे आहे सुरमईचे काप। आता आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊया। एक साईड आपली व्यवस्थित खरपूस भाजून घेतली आहे, आता दुसऱ्या साईडने पण आपण तळून घेऊ। आता दोन्ही साईड तळून झाल्यानंतर थोडस मी तव्याच्या कडेला करून ठेवलंय, म्हणजे तेल जे आहे ते निथळून जाईल। आता आपण काढून घेऊ। उरलेले पीस पण आपण तळून घेऊ। आता आपली सुरमई फ्राय खाण्यासाठी तयार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा।